नशा न्यूज नेटवर्क हे चैनल सब्सक्राइब करा। मी गरीब आहे, मी खूप लहान आहे, या शहरामध्ये मी नौका आहे, माझ्याजवळ भांडवल नाही, त्यामुळे मी कुठलाही धंदा करू शकत नाही, किंबहुना भांडवलाशिवाय जगात या काहीच करता येत नाही। वृत्तपत्र काढण्याचा विचार तर मी मनातही आणू शकत नाही। मी फसलो तर मला सावरण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही, उलट माझ्यापासून चार हात लांब राहण्याचा सर्वजण प्रयत्न करते। मला ओळखही कुणी दाखवणार नाही, मी कायमचा फसलो, गात कायमचा रुतो। माझा कुठल्याही एका ठराविक राजकीय पक्षाशी संबंध नाही, कुठलाच नेता माझ्या खास ओळखीचा नाही, कुठलीही राजकीय व बिगर राजकीय संघटना माझ्या पाठीशी नाही। स्वार्थी व ढोंगी पुढाऱ्यांविरुद्ध मी सतत बोलत असल्याने, सतत लिहित असल्याने मला फारसं कुणी जवळ घेत नाही। मी अत्यंत हलाखीचं जीवनही स्वाभिमानाने जगत असल्याने आणि अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून अनेक संकटांचा सामना करत या शहरामध्ये आलेलो असल्याने तशी पार्श्वभूमीही मला नाही। मी एकूणच या क्षेत्रासाठी कोरा करकरीत आहे, पण स्वप्न मोठी आहेत, हातात काही नसताना आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द आहे, स्वप्न साकारण्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची इच्छा आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जीवाची बाजी लावण्याची माझी तयारी आहे। या एवढ्या भांडवलावर मी लढण्याचा प्रयत्न करीन, यश येईलच याची खात्री नाही, तरीही प्रयत्न करीन, माझं अस्तित्व दाखवून देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन। मला अनेकांचा विरोध आहे, माझ्यासारखी हट्टी जिद्दी माणसं कुणालाच आवडत नाही, खरं तर बंडखोर कुणाला आवडतो, मीही कुणाला आवडत नाही, त्यातच मला अनेकांचा विरोध आहे। हा विरोध मी स्वतःहून अंगावर ओढून घेतला आहे, हातात काही नसतानाही माझ्या अंगामध्ये अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची जी उर्मी आहे ती मला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळे स्वतःहून मी अनेकदा अडचणीत येतो। माझा सडेतोड स्वभाव कोणालाच आवडत नाही, राजालाही तू नागडा आहेस हे तोंडावर बोलण्याची हिंमत उराशी बाळगून असल्याने मला सहसा कोणी जवळही घेत नाही। माझा स्वभाव कमालीचा चिडका असल्याने मित्रमैत्रिणीही फारशा नाहीत, कुणीतरी येईल आणि मला वर ओढून नेईल, मदतीचा हात देऊन कुणी मला उभं करेल हेही कदापि शक्य नाही। खरं तर माझ्याशिवाय माझा कोणीच नाही, मला फक्त माझाच आधार आहे। सध्या तरी मी एकटा आहे, तरीही मी लढेन, अंगात शेवटचा थेंब असेपर्यंत झगडेन, खऱ्या अर्थाने पुरुषार्थ गाजवेन। मी माझे आयुष्य असे वाया घालवणार नाही, मी किड्या मुंग्यांसारखा डासा चिलटांसारखा मरणार नाही, मी खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा प्रयत्न करेन, आणि तसं जमलंच नाही तर कुणालाही न सांगता या जगाचा निरोप घेईन। मी जमिनीला भार होणार नाही, जन्मदात्या आई वडिलांच्या पुण्याईवर अवलंबून राहणार नाही, कुणाच्या तरी जीवावर जगणारं बांडगुळ होणार नाही की लाचारीनं स्वार्थानं लबाडीनं जगण्याचा प्रयत्न करणार नाही। जे जे करीन ते ठरवून आणि प्रामाणिकपणे, निष्ठेने, जिद्दीने आणि मेहनतीने, मग भले लाख संकटे येऊ लढत राहील, नाहीतरी सर्वसामान्य माणसांसारखं कुढत जगण्यात काय अर्थ आहे, त्या जीवनाला किंमत तरी काय, मला इतरांसारखं जगायचं नाही, मला स्वतःच्या हिमतीवर कर्तबगारीवर नाव कमवायचं आहे, दुसऱ्यांच्या सुखासाठी आयुष्यभर छटायचं आहे, झगडायचं आहे, ज्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवा। पण हे सर्व माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला कसं शक्य आहे, शक्य नाही म्हणूनच करण्यात मजा आहे। आव्हान पेलण्याची नशा आणि उर्मी ही शून्यातूनच मिळते, मी शून्य आहे, हाच शून्य मला सार्थकी लावायचा आहे, शून्याच्या पुढे मोठी आकडेवारी उभी करायची, म्हणजे शून्य किमतीच्या जीवनाला खरी किंमत प्राप्त करून द्यायची आहे, मग त्यासाठी कुठल्याही प्रकारची किंमत चुकवायची माझी तयारी। असंही आपण मरणारच आहोत, मृत्यू कोणाला चुकलाय, पण लढून मरण्यात खरी मजा आहे, रोज कुढत मरण्यापेक्षा हे असं मरणं अधिक चांगलं, आणि कधी ना कधी जो मृत्यू येणारच आहे तर त्याची भीती तरी काय बाळगायची, म्हणूनच मला लढायचं आहे प्रामाणिकपणे, जिद्दीने आणि निर्भीडतेने। यश आलं तर स्वागतच आहे, नाही आलं तरी प्रयत्न केल्याचं समाधान मिळणार आहे, नाहीतर आपण कोण आहोत, आपल्याला विचारतो कोण, काय किंमत आहे आपल्या समाजात, मग यापुढे जे मिळवलं ते आपलं मानायचं, कमावलेलं तर काहीच नाही, मग गमावण्याची भीती तरी काय बाळगायची, जाऊन जाऊन आपलं काय जाणार आहे, काहीच जाणार नाही, मग ठरलं तर आता रस्त्यावरची लढाई वृत्तपत्रामधून लढायची, नवं वृत्तपत्र काढायचं, स्वार्थी व ढोंगी पुढाऱ्यांना सळोकी पळ करून सोडायचं, भ्रष्टाचारांना उघड नागडं करायचं, गुंड स्मगलरांना वठणीवर आणायचं, राजकारण्यांच्या आणि धनदांड्यांच्या चेहऱ्यावरचे बुरखे हे टराटरा फाडायचे, गोरगरिबांना दीनदुबळ्यांना न्याय होऊन द्यायचं, सर्वसामान्यांचे प्रश्न निर्भीडपणे आणि अत्यंत आक्रमकतेने मांडायचे,
अन्याय अत्याचार करणाऱ्यांना सरळ सरळ नडायचं, भिडायचं, जे करायचं ते समोरासमोर पाठीमागून वार करायचं नाही आणि कुणाच्याही बापाला घाबरायचं नाही, मग काहीही हो। हे सर्व मी पूर्ण विचारांनी समजून उमजून करतो। मला माहिती आहे की आपल्याला प्रचंड विरोध होईल, आपलं वृत्तपत्र बंद पडलं जाईल, आपल्याला जगणं मुश्किल केलं जाईल, सर्व यंत्रणाच आपल्या विरोधात जाऊन आपण यामध्ये संपून जाऊ। मला ह्या सर्व गोष्टींची कल्पना आहे। गेल्या काही वर्षामध्ये पत्रकारितेमध्ये विविध वृत्तपत्रांमधून गिरवलेले धडे आणि घेतलेले अनुभवच आपलं भांडवल आहे। जिद्द आणि मेहनत या भावावर आपल्याला लढायचं आहे। सुरुवात आजच आत्ताच करायची आणि लढाईचं रणशिंग फुंकायचं, आत्ता माघार नाही। दिनांक 31 डिसेंबर 1993, वेळ रात्री 11:30 ते 12 वाजेची। संपूर्ण वाडा शहर किंबहुना पूर्ण देशच 31st धुंदीत मशकूल असताना एका फाटक्या गोंदपटावर फाटकीत सादर टाकून झोपूनच रोजनिशी लिहायला घेतली। प्रत्येक वर्षाच्या प्रारंभी काहीतरी नवा संकल्प करण्याची मला सवय लागली होती। उद्या पुढील एका वर्षासाठी काय संकल्प करायचा म्हणून भूतासारखा एकटाच विचार करत बसलो होतो। वय वर्ष फक्त 22। दररोज रोजनिशी लिहायची सवय अगदी 8वी-9वीपासूनच। दिवसभरामध्ये घडलेल्या घडामोडी रोज रात्री वहीत लिहायच्या। पुढे पुढे त्यामध्ये बदल होत गेला। लिहिण्याबरोबरच विचार करायला लागलो, काय चूक काय बरोबर याबाबत आत्मपरीक्षण करायला लागलो। एकदा झालेल्या चुका ह्या पुन्हा करायच्या नाहीत, यासाठी रोजनिशी उपयोगी पडायची। तोच मोठा दस्तऐवज पदरी बाळगला, त्याचा उपयोग समाजात विविध स्तरांवर वावरताना झाला। आजही ज्यावेळेस मी बिघडलो या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारला गेला की हे वृत्तपत्र सुरू करण्याच्या आधी तुमच्या मनामध्ये नेमक्या भावना काय होत्या। आता 25 वर्षापूर्वी हे वृत्तपत्र जेव्हा मला सुरू करायचं होतं त्यावेळेस माझ्या मनामध्ये नेमक्या काय भावना होत्या, त्या भावना पाहण्यासाठी मी रोजनिशीची पानं उघडली आणि ह्या सगळ्या नोंदी सापडल्या। म्हणजे हा जो सगळा उतारा आहे तो उतारा त्या रोजनिशीमध्ये लिहिलेला आहे। म्हणजे 1994 जे वृत्तपत्र सुरू झालं त्याची पायाभरणी ही 31 डिसेंबर 1993 रात्री झाली होती। म्हणजे 1993 हे वर्ष संपून 1994 लागण्याच्या आधी 94 आपण काय करायचं यासाठी ही रोजनिशी लिहिली होती। त्यानंतर सलग 4 महिने अथक परिश्रम करून शब्दमशाल या वृत्तपत्राची पायाभरणी केली आणि 8 मे 1994 रोजी मशाल या वृत्तपत्राला सुरुवात केली। प्रेक्षको, त्यांनी प्रश्न विचारला होता, त्यांच्यासाठी मुद्दाम सांगते की कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आपण ठरवून आणि समजून उमजून केली पाहिजे। म्हणजे परिणाम काय होणार आहेत, म्हणजे मी आयुष्यभर परिणामांची पर्वा कधीच केली नाही। म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे ज्यावेळेस मी वृत्तपत्र सुरू केलं त्यावेळेस एका छोट्याशा रूममध्ये 150 रुपये भाड्याने पत्र्याची खोली मी घेतली होती। म्हणजे खरं तर मी बाजेवर बसायचो आणि स्टूलवर लिहायचो, तेव्हा मी पत्रकार म्हणून काम करत होतो, विविध वृत्तपत्रांमधून लिहित होतो। मात्र ती वृत्तपत्रं व्यवस्थित ग्रामीण भागाला न्याय देत नव्हती आणि त्याच्यामध्ये ज्या अनेक गोष्टी होत्या त्या अक्षरशः अगदी रडायला आणायच्या। म्हणजे ही मोठी वृत्तपत्रं लहान पत्रकारांना जगू देत नाही किंवा योग्य तो न्याय देत नाही, त्याच्यामुळे डोक्यामध्ये सतत विचार होत आहे की आता आपल्याला करण्यासारखं काय, करण्यासारखं काहीच नाही। फक्त 1994 म्हणजे पुढील वर्षामध्ये आपल्याला काहीतरी असं करायचं आहे की जे स्वतःचं वृत्तपत्र असेल, स्वतःचे विचार मांडता येईल, एक लढा उभा करायचा, म्हणजे वृत्तपत्रातून लढा उभा करायचा। मात्र तो कसा करायचा हे सगळं समजून उमजून, त्याचे काही परिणाम होतील, त्याच्यामध्ये कुठली संकटं येतील हे सगळं आधी ठरवलं होतं आणि त्याच्यामुळे 25 वर्षामध्ये हे सगळं घडलं आहे। त्याचं मला कधी खेद वाटला नाही, कधी दुःख वाटलं नाही। उलट त्यावेळेस मी शून्य होतो, ज्यावेळेस मी वृत्तपत्र सुरू केलं तेव्हा मी शून्य होतो। आज त्या शून्याच्या पुढे मी अनेक आकडे लिहिले। जे जे ठरवलं होतं ते सगळं जिद्दीने यशस्वी केलं। म्हणजे परिणामांची पर्वा मी कधीच केली नाही, म्हणजे आजही करत नाही। मी 25 वर्ष यशाची आणि अपयशाची मांडणी करताना ही जी रोजनिशी आहे, म्हणजे आजही मी रोजनिशी लिहितो। म्हणजे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर रोजच्या घडणाऱ्या घडामोडी ह्या तुम्ही लिहिल्याच पाहिजेत, त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे। म्हणजे रात्री झोपताना आपण दिवसभरामध्ये काय घडलं हे जर आपण लिहिलं, आपण कुठे चुकलो आहे हे जर अभ्यासलं, म्हणजे आपली चूक आपण मान्य करायला शिकलो आणि तिथं सुधारणा केली तर आपल्याला यश सहज मिळतं। ज्या मित्राने हा प्रश्न विचारला होता की तुमच्या भावना काय होत्या,
त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा माझ्या रोजनिशीमधला हा उतारा मी तुमच्यासमोर प्रस्तुत केलेला आहे. प्रेक्षक, मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण 25 वर्षामध्ये नेमकं काय घडलं आहे याचा आढावा घेत आहोत. तुम्हाला जर असेच काही प्रश्न पडलेले असतील तर हे प्रश्न तुम्ही नक्की विचारा. मला जमेल तशी त्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करीन. 25 वर्षामधील पत्रकारितेचे जे काही अनुभव आहेत ते तुमच्याशी शेअर करीन एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.